असं दिसतंय की बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख चक्क राजकीय नेत्याच्या बर्थडे पार्टीमध्ये बँजो वाजवणार आहे. आता हे पोस्टर पहा. माननीय नेते पुरुषोत्तम पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रितेश आणि त्याचे मित्र बँजो वाजवणार आहेत. अर्थात आम्ही बोलतोय बँजो या चित्रपटाबद्दल. रवी जाधव चित्रपट बनवतोय म्हटलं म्हणजे चित्रपटाची शूटिंग कशी चालू आहे, कुठपर्यंत आली आहे आणि कुठे चालू आहे याबाबतची सगळी इत्यंभूत वार्ता आपल्याला रवी जाधव यांच्या सोशल मीडियावर पाहायला मिळते. त्यातूनच आम्हाला असा उलगडा झाला की रवी जाधव यांचा चित्रपट म्हटला की वरळी कोळीवाडा आलाच पाहिजे, नाही का? मग ती रवी जाधवची पहिली हिंदी फिल्म का असेना. रवी जाधव दिग्दर्शित करत असलेल्या बँजो या चित्रपटाचं एक शूटिंग शेड्यूल वरळीमध्ये पार पडलं. चित्रपटाची पहिली अनाउन्समेंटही इथेच झाली आणि इथे सुरू केलेलं शूटिंग शेड्यूलही जोरदार होतं. वरळीत मिलिंद शिंदेचं मोठं कटआउट लागलं. मिलिंद साकारत असलेले पुरुषोत्तम पाटील एक मोठा राजकारणी दिसतोय. रितेशचा बँड असेल आणि ज्याचं नाव असेल साई लीला बीट्स. या साई लीला बीट्सचे मेंबर्स प्रॅक्टिससाठी तुटके जहाज वापरतायत असं दिसतंय. तर एकंदरीत गणित असं आहे की रवी जाधवला वरळीत शूट करण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो आणि त्याचं आउटपुटही जबरदस्त असतं हे आपण त्याच्या प्रत्येक सिनेमात पाहिलंच आहे. रवी जाधवचं हे आवडतं लोकेशन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये. मी रवी जाधव, तुम्ही पाहत आहात राजश्री मराठी.